नमस्कार, मी आकांक्षा आज आपल्यासाठी घेऊन येत आहे आले आणि लिंबाचे लोणचे। त्यासाठी मी घेतलेले आहेत 6 लिंब घेतले आहेत, साधारणतः 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। आता आपण लिंबाचे साल काढून घेणार आहोत। आपण पाहू शकता आता इथे घेतलेले मी सर्व लिंबाचे साल काढून झालेले आहे। आल्याचे पण साल थोडेसे काढून घेतलेले आहे। तर अशा छोट्या छोट्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत लिंबाच्या आपल्याला, म्हणजे मिक्सरमधून बारीक व्हायला सोपं जाईल। आता लिंबू आणि आले मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता त्यात मी घालणार आहे 1 वाटी साखर घालणार आहे। दोन चमचे लाल तिखट घालणार आहे। तिखट, मीठ आणि साखरही तुम्ही अजून हवी असल्यास जास्त घालू शकता। मी मीठ पण 2 चमचे घातलेलं आहे। आता हे सर्व एकत्रित टाकलेलं साहित्य मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं लोणचं हे तयार झालेलं आहे। अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे हे लोणचे आहे। लहान मुलांनाही आवडेल, करून पहा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।